नमस्कार, मी सौरभ कोरटकर, माझा सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता काही तास उरलेत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आतापासूनच रांगा लागायला सुरुवात झाली आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 2.5 किलोमीटरची लांब रांग आतापासूनच लागलेली आहे. गणरायाचं आगमन अजून व्हायचं आहे. अवघे काही तास उरलेले आहेत गणरायाचं आगमन होण्यासाठी. आणि या वर्षीचा गणेशोत्सव हा वेगळा आहे, कारण गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या वेगवेगळ्या निर्बंधांमुळे गणेशोत्सव आपल्याला तितक्या उत्साहात करता आला नव्हता. पण यावेळेस कुठलेही निर्बंध नाही आहेत, त्यामुळे एक वेगळा उत्साह आनंद आहे. एक सेलिब्रेशन बघायला मिळतंय गणेशोत्सवाचं. आणि त्याच गणरायाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. आणि या गणेशोत्सवात मुंबईतलं खास आकर्षण आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या भावना जोडलेल्या असतात, त्या म्हणजे लालबागच्या राजासोबत. श्रद्धा आहे अनेकांची लालबागच्या राजावर, त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राज्यभरातून देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे गणरायाच्या आगमनाआधीच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत. सध्या मी लालबागच्या राजाची जी मुखदर्शनाची रांग आहे, जी जिथून सुरू होते त्या ठिकाणी जाणार आहे. इथे हेल्थ ॲपच्या माध्यमातून नेमकी किती पावलं भाविकांना टाकावी लागणार, जेणेकरून तुम्हाला लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेता येईल, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. आता आपण खरं तर मुख्य मंडप तर नाही म्हणता येणार, मात्र जिथनं लाईन सुरू होते आतमधल्या गाभाऱ्याच्या बाजूला, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आणि तिथनंच खऱ्या अर्थानं मग तुम्हाला या लाईनींमधनं पुढे जायचं आहे. खरं तर भाविक जेव्हा 1000 जवळपास पावलं पूर्ण करेल, म्हणजेच साधारणपणे 0.8 किलोमीटर चालल्यानंतर हा पहिला टप्पा, त्यामध्ये आता मी मोजले तर 12 ते 13 राऊंड्स आहेत. हे 12 ते 13 राऊंड्स पूर्ण केल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण होतो. हा 1 राऊंड पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या राऊंडला आपण जातोय, जिथे अजून 8 ते 10 राऊंड्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. म्हणजे 13, 14 + 10 24 राऊंड आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये मी आता आलो आहे आणि या रांगेतनं आता पुढे जातोय. दोन राऊंड पूर्ण केले आणि 2 राऊंड पूर्ण झाल्यानंतर जो मुख्य मंडप आहे लालबागच्या राजाच्या, त्याच्या समोर आपण जाणार आहोत. आणि ही समोरची गल्ली जिथे लालबागच्या राजाची जी मुख्य रांग आहे ती सुरू होते, त्याच्या आतमध्ये जाऊया. आता जवळ आलेलो आहोत, अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला मुख्य दर्शनाच्या ठिकाणी जाता येईल. आपण सगळे राऊंड पूर्ण करून अखेर जे मुख्य मंडप आहे त्या मुख्य मंडपाच्या समोर आपण आलेलो आहोत. आणि या मुख्य मंडपाच्या समोर आपल्याला मुखदर्शन घेता येणार आहे. आणि हे मुखदर्शन घेण्याआधी आपण जेव्हा रांगेत लागलो तेव्हापासून या मुख्य मंडपापर्यंत येईपर्यंत 2097 पावलं, म्हणजेच साधारणपणे 1.5 किलोमीटर आपण चाललेलो आहे. म्हणजे आपल्याला हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे 20 मिनिटं जरी लागली तरी असंख्य भाविक 2 वर्षानंतर जेव्हा लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला येणार आहेत तेव्हा 2 तास 3 तास कदाचित त्यापेक्षा अधिक तास हे दर्शनासाठी लागू शकतात. मात्र इतकं किलोमीटर अंतर जरी चालावं लागत असलं, इतके पावलं जरी चालावे लागत असेल, तरी आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतील, यात काहीच शंका नाही. कॅमेरामन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.